नमस्कार मित्रांनो, मी शंभू राज, तुमचं आपलं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्ट तसंच वीकली अनालिसिस मध्ये सरचं स्वागत करतो. आता पूर्णपणे आठवडा क्लोज झालाय, पाहूया निफ्टी काय सांगते, सोमवारी काय दाखवू शकते, पुढच्या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं याच्या सविस्तर चर्चा आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करतोय. तर मित्रांनो, सुरुवात करूया लगेच. याच्यामध्ये आजचं क्लोजिंग हे 17,956, 18,000 जो कालची लेवल बोललो होतो की 18,000 रेजिस्टन्स आणि खालच्या लेवलला 17,800 सपोर्ट. तर आज बरोबर दोन्ही साईडला मार्केटने बऱ्यापैकी खेळवलं. सकाळी मोस्टली दोन्ही साईडला लोकांना ट्रॅप केलं आणि त्याच्यानंतर तो थोडा बाउन्स बॅक आला. ओके, याच्यामध्ये मला आत्ताची कंडिशन अशी दिसते की पूर्णपणे सध्याच्या कंडिशनला थोडे बुल्स ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत. बुल्स रेडी टू फ्लाय असंही आपण बोलू शकतो, परंतु नक्कीच जातील का हे सगळं आपण इन डेप्थ मध्ये आज अनालिसिस करूया. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु सगळा बघा, कारण सोमवारी काय करायचं याचं उत्तर तुम्हाला इन डेप्थ मध्ये आजच्या कंडिशनला मिळेल. तर मला असं वाटतं की आत्ताच्या कंडिशनला मार्केट 17,956 अर्थात आत्ता 18,000 हा क्विक रेजिस्टन्स म्हणून मार्केटला काम करेल. 18,000 वरती जर तो दाखवतोय तर तो तिथून पुन्हा 18,100 ते 18,120 पर्यंत जाईल. 18,120 च्या नंतर पुन्हा मोठ्या रॅल्या भेटतील मार्केटमध्ये आणि 17,750 जे मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये बोलतोय एकदा पण त्याला खालच्या लेवलला ब्रेक करता आला नाही. ओके, खूप स्ट्रॉंग लेवल आहे आपली सध्याच्या कंडिशनला, हीच लेवल राहील. आता थोडं आपण लोअर टाइम फ्रेमला जाऊन बघूया की जर तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये इंट्राडे करताय मंडेला सोमवारी तर काय करायचं आपल्याला. याच्यामध्ये एक कंडिशन इथे मला अशी ऑब्झर्व झाली, मी इथे ज्यावेळी पण पाहत होतोय थोडं, याच्यामध्ये गोष्ट अशी दिसते की एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लाईन अजून पण 15 मिनिटांमध्ये दिसते. हे थोडं ऑब्झर्व करायचं. ओके, हा थोडा डाऊन ट्रेंड मध्ये, म्हणजे अजून पण निफ्टीने कन्फर्मेशन नाही 15 मिनिटांमध्ये वरती जाईल. आज जरी मार्केट वर आलं तर ते आधी खाली गेले, टाइमपास केल्यानंतर ना बाउन्स बॅक दिलेला आहे त्याने. मला असं वाटतं की 18,000 वरती जात नाही तो ह्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, तोपर्यंत सोमवारी बुलिश होऊ नका. कारण सोमवारी तो ओपनिंगला फ्लॅट ओपनिंग दाखवू शकतो असं आत्ताच्या वरने कंडिशन्स आपल्याला दिसते. सोमवारचं ओपनिंग मार्केट फ्लॅट दाखवू शकते, त्यामुळे 18,100 च्या वर जात नाही तोपर्यंत मोठी रॅली नकोय आणि खालच्या बाजूला आपल्याला 17,800 ही स्ट्रॉंग सपोर्ट लेवल राहील. मग करायचं काय, ज्यांना छोट्या लेवल्स घ्यायचे आहेत त्यांनी 18,000 वरती बाईंगचा विचार करा आणि 17,900 खाली क्विक 100 पॉईंटसाठी सेलिंगचा विचार करा, म्हणजे पुट साईडला विचार करा. ओके, आता थोडं आपण वीकलीमध्ये बघूया की वीकलीमध्ये बँक निफ्टी बरोबर निफ्टीमध्ये काय झालंय. आपण बँक निफ्टीला नंतर कम्पेअर करूया, त्याच्या आधी आपण बघायचंय आपल्याला की याच्यामध्ये कंडिशन्स काय काय बनलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर ते आपण चेक करूया की याच्यामध्ये कंडिशन्स काय काय आहेत. याच्यामध्ये बघा, पहिली कंडिशन अशी आहे की वीकली कॅन्डल्स मी याच्यामध्ये ओपन केली आहे, पूर्णपणे डोजी बनवलाय आणि मागचे 4 वीक जर बघा पाहायला गेला आपण तर मार्केट स्ट्रॉंग सपोर्ट झोन मध्ये आहे इथे. आणि हा सपोर्ट लेवल इथे खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या कंडिशनला, प्राइस खतरनाक आहे ह्या कंडिशन्समध्ये. आणि पूर्णपणे डोजी आहे तो पूर्णपणे दाखवतोय की पुढच्या आठवड्यात पण तुम्हाला तो असाच फिरवू शकतो. म्हणजे सोमवारी जिथं मार्केट ओपनिंग दिलं होतं तिथे शुक्रवारी क्लोजिंग दिलेलं आहे. पूर्ण आठवड्याभर आपल्याला 200 पॉईंट 250 पॉईंट वर खाली फिरवून आणलेलं आहे त्याने. ओके, मला असं वाटतं की सेम कंडिशन ज्या दिलेल्या आहेत इथे 18,100 आणि पुन्हा 17,800 ही तुमच्यासाठी स्ट्रॉंग लेवल्स राहतील. या लेवलच्या वरती गेलं तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मोठी रॅली भेटेल, याला गोष्टीवर इथे लक्ष ठेवा. ओके, याच्यानंतर आपण थोडं बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसते हे तुम्हाला थोडं इथे चेक करायचं. बरोबर, बँक निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर मी डेली कॅन्डल्स आधी चेक करेल. डेली कॅन्डल्समध्ये मला असं दिसतं याच्यामध्ये की 42,371 पूर्णपणे इथं क्लोजिंग आहे, बुलिश दाखवतोय. मागील 4-5 दिवस स्ट्रॉंग बुल्स दिसत आहेत. मला असं वाटतं की पुढच्या वीकमध्ये सुरुवात थोडी बुल्स अग्रेसिव्ह राहू शकतात जर यांच्यामध्ये खाली आलं नाही तर. तर थोडा बुलिश पुलबॅक आपल्याला देऊ शकतो. आपण असंही बोललंय की बुल्स रेडी टू फ्लाय मार्केटला पळवू शकतात का, बघूया काय होतंय. सध्याच्या कंडिशनला 42,371, 42,500 क्विक रेजिस्टन्स तुमच्यासाठी काम करेल आणि तो जर ब्रेक केला तर तिथून तुम्हाला चांगली रॅली तो दाखवू शकतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 41,750 मुद्दाम खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, याच्या खाली तुम्हाला मोठ्या पुढच्या रॅली मिळतील. तोपर्यंत प्रत्येक 100-200 पॉईंटला 15-20% घेऊन तुम्ही ऑप्शनच्या प्रीमियम मधून बाहेर पडायचे.
ओके हे झालं नॉर्मल याच्यामध्ये. आता थोडं आपण लोअर टाइम फ्रेमला जाऊया याच्यामध्ये. ही आहे बँक निफ्टीची लोअर टाइम फ्रेम 15 मिनिटांमध्ये. 15 मिनिटांमध्ये मला असं दिसतंय की तो पूर्णपणे अजून कन्सॉलिडेटच होतोय याच्यामध्ये. आणि एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा की अजून पण याला याचा रेजिस्टन्स ब्रेक करता आलेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं 41,800 तुमच्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट राहील जर तुम्ही तेजी करताय तर. आणि याच्या खाली तुम्हाला शॉर्ट सेल करायला चान्सेस आहेत 41,800 खाली. आणि जर तुम्हाला तेजी करायची अशी पण तर मला असं वाटतं 42,600 वर तुम्हाला तेजी मिळेल. आणि ह्या 100-200 पॉईंटमध्ये मोठं टार्गेट ठेवायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. 41,800 आत आणि 42,600 आत हा तुमचा पॅच असेल टाइमपास. हा तुम्हाला 100-200 पॉईंट रॅली देईल परंतु मोठं टार्गेट देणार नाही. ते तुमचे स्टॉप लॉस खाईल तो. त्यामुळे छोटं टार्गेट घेऊन बाहेर पडा. ज्या टेक्निक्स शिकवल्यात त्याप्रमाणे आता वीकलीमध्ये काय दिसतंय हे आपण इथे थोडक्यात पाहूया. बँक निफ्टीच्या वीकलीमध्ये काय दिसतंय ते. ओके इथे बघा वीकली कॅन्डल्स आपल्याला आलेली आहे. वीकली कॅन्डल्स पण सेम इथंच दिसते मला. डोजी बनवताना तयार झालेला याच्यामध्ये. आणि हा असं दाखवतोय की याच्यामध्ये अजून पण लोअर लेवलला जायला तयार नाहीये. थोडा बुलिश होतोय परंतु नॉन डायरेक्शनल येतो. ओके तो वरच्या दिशेने पण पळू शकतो आणि खालच्या दिशेने पण जाऊ शकतो. पुढच्या वीकला त्याला थोडी व्हास्ट रेंज आहे. 41,750 ते अगदी जर 46,000 हायएस्ट लेवल आहे. जर तो पुढच्या वीकमध्ये 42,600 ब्रेक करायला सक्सेसफुल होतोय तर तो मग पुन्हा वरच्या दिशेने जाईल. एक 1,000-1,500 पॉईंट रॅली दाखवू शकतो 42,600 ब्रेक केला तर. वीकली व्ह्यू आहे. पुढच्या पूर्ण वीकमध्ये काय होणार याचा पण आपण इथे अंदाज घेतोय. स्ट्रॉंग सपोर्ट आहे 41,750 लिहून ठेवा या सगळ्या गोष्टी. नुसतं ऐकताल तर लक्षात राहणार नाही कारण ह्या गोष्टी तुम्हाला खूप छान ट्रेड देता घेता येणार त्याच्यामध्ये. ओके मित्रांनो तर आशा करतो ह्या लेवल्समध्ये आता काही स्टॉक्सची आपण चर्चा करूया. विविध स्टॉक्स आपण बघणार आहे. जर ह्या लेवलच्या वरती गेलाच एंट्री घ्या. नाही भेटलं तर सोडून द्या. टेलिग्रामला या. टेलिग्रामला आपण ट्रेड देतोय. रूल्स फॉलो करा चांगले प्रॉफिट मिळतील. रूल्स नाही फॉलो केले मार्केट प्रॉफिट घेऊन जाईल. लक्षात ठेवा आपण लॉस करतो म्हणजे कोण ना कोणतरी प्रॉफिट त्या दिवशी करत असतो आपल्याबरोबर. तर त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. रूल्स फॉलो करणं. ओके याच्यामध्ये हा पहिला स्टॉक्स आम्हाला भेटलेला आहे. याचं नाव लिहून घ्या VIP इंडस्ट्रीज लिमिटेड. सोमवारी लक्ष द्या याच्यामध्ये. याच्यामध्ये थोडं ब्रेकआउट आपल्याला दिसते. 702.75 अर्थात 703 आसपास क्लोजिंग याचं. मला असं वाटतं याच्यामध्ये की 705 वर तुम्हाला तो रॅली दाखवेल. 720 पर्यंत दाखवू शकतो. 705 वर तुम्हाला त्याला कॅच करायचं आहे. बरोबर याच्यानंतर जर पुढचा स्टॉक आपण बघूया की याचं नाव लिहून घ्या BEML. लक्षात ठेवा BEML लिमिटेड हे या स्टॉकचं नाव आहे. याच्यामध्ये पण आपल्याला थोडं दिसतंय की हा रेंज मधून बाहेर जाऊ शकतो. थोडं ब्रेकआउट येऊ शकतं याच्यामध्ये फ्लॅगपोलचं. लक्षात ठेवा. ओके थोडं कॉशियस आहे. 1526 आजचं क्लोजिंग आहे. 1530 वर तुम्हाला जोरदार रॅल्या याच्यामध्ये सापडतील. अजून याने कन्फर्मेशन नाही परंतु लक्ष राहू द्या. कारण जर तुम्हाला ट्रेड लवकर कॅच करायचं असेल तर अशाच काही ना काहीतरी कन्सेप्ट आपल्याला इथे लक्षात द्यावं लागतं. आता इनकेस मार्केट पडते तर याच्यामध्ये पहिला असेल ओल्ट एम ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड. लक्षात ठेवा ओल्ट एम ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड हा स्टॉक आहे. याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की अजूनही याच्यामध्ये सेलर्स अग्रेसिव्ह होत आहेत. 2547 क्लोजिंग आहे. 2540 खाली अगदी तो 2500 पर्यंत डाऊनफॉल दाखवू शकतो. लक्षात ठेवा ओल्ट एम ट्रान्सफॉर्मर्स वर. याच्यानंतर ना पुढचा जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड. गुजरात अल्कली अँड केमिकल्स लिमिटेड याचं नाव. याच्यामध्ये 729 आजचं क्लोजिंग याच्यामध्ये. 726 खाली आपल्याला याच्यामध्ये पुन्हा डाऊनफॉल मिळेल. कदाचित कधी कधी तो गॅप डाऊन पण देऊ शकतो जर मार्केट निगेटिव्ह राहिलं तर. आणि तुम्हाला त्याच्याखाली 720 आणि 708 पर्यंत किंवा 700 पर्यंत तो टप्प्याटप्प्याने घेऊन जाईल. तर मित्रांनो असे स्टॉक्स होते. याचे रूल्स रेग्युलेशन काय आहेत हे टेलिग्रामवर शंभुरा छामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याला जॉईन करा. एन्जॉय करा ट्रेड. आणि ज्यांना वाटतंय की मला पण असं शिकायचं मला लेवल्स काढायचे टार्गेट स्टॉप लॉस तर अगदी सोप्या गोष्ट अवघड काही नाही. शिका ह्या गोष्टी. तुम्ही करू शकता. पुणे मुंबई इथे मी स्वतः असतो. महाराष्ट्राच्या ह्या दोन महत्वाच्या सिटीमध्ये. तसेच ऑनलाईन करायचे तर ऑनलाईनही आम्ही उपलब्ध आहोत. 888-280-90-90 ह्या नंबरला संपर्क साधा. आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखीन काय देऊ शकतो हे पण तुम्ही मला सांगत चला. मला आवडतं जेवढ्या जास्त रिक्वेस्ट येतील एखाद्या टॉपिकला तेवढे टॉपिक्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल.
आशा करतो आजचा व्ह्यू आवडला असेल. व्ह्यू कसा वाटला हे थोडक्यात तुम्ही सांगू शकता आणि एका शब्दात आपल्या चॅनलविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कळू द्या. तुमची प्रत्येक कमेंट आमची टीम आणि मी वाचत असतो. थांबेल इथे, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत स्टडी करा आणि 2 दिवस सुट्टी एन्जॉय करा. धन्यवाद.